पिंपरी जलसेन येथे ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत 9 जागांपैकी रोकडेश्वर महाविकास आघाडीचे 6 उमेदवार तर रोकडेश्वर ग्रामविकास पॅनलचे 3 उमेदवार निवडून आले होते. सरपंच पदासाठी झालेल्या निवडीत सरपंच पदासाठी सुरेश नानाभाऊ काळे व अभिमन्यू प्रभू थोरात हे 2 अर्ज तर उपसरपंच पदासाठी वर्षा भाऊसाहेब पानमंद व सचिन दत्तात्रय शेळके यांनी अर्ज भरला होता. अभिमन्यू थोरात व सचिन शेळके यांनी अर्ज माघारी घेतल्यानंतर सरपंच पदी सुरेश काळे व उपसरपंच पदी वर्षा पानमंद यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.